देशामध्ये मुसलमान अल्पसंख्याक मानले जातात, महाराष्ट्रातही ते अल्पसंख्याक आहेत, असं असताना त्यांची आज जमीन 93,000 एकरपेक्षा जास्त आहे. फक्त महाराष्ट्रातली मी गोष्ट सांगतोय. जर न्याय असेल तर दोन्हीकडे लागला पाहिजे, साधं आहे ना. मग जर 93,000 एकर जमीन, बरं ही मी महाराष्ट्राची सांगितली, तुम्हाला देशातली आकडेवारी सांगतो. देशातली आकडेवारी आहे ती 6,00,000 एकर जमिनीची आहे. म्हणजे रेल्वेनंतर कदाचित दुसरं सगळ्यात जास्त लँड बँक असणारं संघटन कुठलं असेल तर ते वक्फ बोर्ड आहे. तिथे MIMचे आमदार बसलेत, तिथे त्या फौजिया खान बसल्यात. मग हे काय तर हे हा सेक्युलरिझम आहे. हा सेक्युलरिझम आहे का, हाच प्रश्न विचारायला पाहिजे. म्हणजे हिंदूंची मंदिरं म्हणजे सरकारी वाटप केंद्र आणि त्यांच्याकडे मात्र तुम्ही बघायचंच नाही, आम्ही काय तुम्हाला दाखवणारच नाही, हे कुठून येतं? नमस्कार, मी स्वप्नील सावरकर. लोकशाही जपणाऱ्या भारतात सेक्युलर, सर्व धर्मसमभाव या परिभाषा फार महत्त्वाच्या आहेत. आज हिंदूंना मंदिरं सरकारच्या पाशातून मुक्त करण्याकरता आंदोलनं करावी लागत आहेत आणि वक्फ बोर्डासारख्या अल्पसंख्याक मुस्लिम समाजाकडे करोडोची प्रॉपर्टी आहे ज्याच्याकडे कोणी ढुंकून बघत नाही, डोळे वर करून बघायची हिंमत देखील नाही. आज आपण याच वक्फ बोर्डाच्या सगळ्या मालमत्तेचा आणि खऱ्या स्थितीचा आढावा घेणार आहोत ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्याकडून. चला तर वीरेंद्र इचलकरंजीकर नमस्कार, तुमचं स्वागत. साधा सोपा प्रश्न आहे, वक्फ बोर्ड म्हणजे नक्की काय? मुळात वक्फची संकल्पना आहे ती एक ट्रस्ट आहे, म्हणजे अल्लाला दिलेली जमीन किंवा अल्लाला दिलेली प्रॉपर्टी. आपण त्याच्या खूप लिगल ह्याच्यात खरं आज जायची गरज नाही आणि बरंचसं मटेरियल इंटरनेटवर उपलब्ध नाही, पण जसं तुम्ही मगाशी सांगितलं की द अनसीन साईड, अनसीन साईड काय आहे. मी आधी मंदिरांकडे येतो. शिर्डीचं साईबाबा मंदिरातून 500-500 कोटी रुपये उचलून कुठल्या तरी धरणाच्या बांधकामासाठी दिले जातात, शाळेमध्ये बाकडी आणण्यासाठी, हॉस्पिटलमध्ये मशिनरीज आणण्यासाठी. हे काम कोणाचं आहे? सरकारचं आहे. सरकार नाही करत, मंदिराच्या पैशातून होतं. जलयुक्त शिवारसाठी पैसे जातात, वेगवेगळ्या योजनांसाठी सिद्धिविनायक मंदिर मोदी येतात त्याच्या उद्घाटनाला, येस, पंतप्रधान स्वतः येतात. अशा परिस्थितीमध्ये एक मी त्याचा एक वेगळा किस्सा सांगतो. पंढरपूर देवचं जे विठ्ठल रुक्मिणी देवस्थान आहे त्याची 1200 एकर जमीन सरकारने ताब्यात का घेतली? व्यवस्थापन चांगलं नाही म्हणून ताब्यात घेतली. 20 वर्षांनी तुम्ही काय केलं? 2014 मधला माझ्या RTIचं उत्तर होतं की 1200 एकर जमिनीपैकी एका फुटाचं पोझिशन नाही आणि एका रुपयाचं उत्पन्न नाही. असं असताना चॅनेलवरती मी एका गेलो, मला तर अँकर विचारतात की 1200 एकर जमीन जर पंढरपूर देवस्थानला आहे तर हे पद्मनाभ मंदिराच्या नंतरचं पुढचं श्रीमंत मंदिर झालं. म्हटलं चांगलं आहे, हे मला तुम्ही ऑन एअर विचारा. मध्ये चहापानाच्या वेळेला त्यांनी विचारलं, म्हणाले विचारतो. त्यांनी विचारलं, मी तेच उत्तर आज परत तुम्हाला सांगतो की जर हिंदू बहुल देशामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे महाराष्ट्राचं दैवत मानलं जातं, आंध्रातून कर्नाटकातून लोक येतात, आणि असं असताना जर तुम्हाला वाटत असेल की 1200 एकर म्हणजे अतिश्रीमंत महाश्रीमंत, तर माझा सरळ साधा प्रश्न आहे. देशामध्ये मुसलमान अल्पसंख्याक मानले जातात, महाराष्ट्रातही ते अल्पसंख्याक आहेत, असं असताना त्यांची आज जमीन 93,000 एकरपेक्षा जास्त आहे. फक्त महाराष्ट्रातली मी गोष्ट सांगतोय. एक मिनिट, इकडे तुलना करता येईल मंदिरांची जमीन आणि? बिलकुल करता येईल. मी तुम्हाला तुलनाच करून सांगतो. एकीकडे आपण पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती घेऊ, 3000 मंदिरांचा तो एक अम्ब्रेला ट्रस्ट आहे, एका मंदिराचा नाही आहे. म्हणजे सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सांगली, कोल्हापूर अशा 4 राज्यांमध्ये पसरलेली ही अनेक मंदिरं आहेत. ह्यांची एकत्र मिळून जमीन आज घडीला जी अजून ते मोजत आहेत, अजून हातात नाही आहे, ती साधारण 17,000 एकर येते. पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिराची जी 1200 होती ती आमच्या याचिकेमुळे 1000 एकर जमीन त्यांना परत मिळाली. दोन्ही मिळून किती होतात? 17 आणि 1 18. याच्या पलीकडे तुळजापूरचं देवस्थान आहे, तिथे काही तिथे तर शेमध्ये नाही आहे, काही एकरांमध्ये आहे. असं सगळं मिळून जरी आपण म्हटलं तरी 25-30 हजार एकरच्या वरती ही जमीन जात नाही. म्हणजे तुम्हाला जर तुलना करायची असेल तर हिंदू देश, हिंदू बहुल देशामध्ये हिंदूंच्या मंदिरांसाठी असलेली जमीन इकडे आहे आणि 93,000 एकरहून जास्त जमीन इकडे आहे. दिस इज द कम्पॅरिझन. ही सरळ सरळ झालेली तुलना आहे. आता प्रश्न असा येतो, ह्या इथे थांबत नाही. मंदिरांचे पैसे असे वापरले जातात आणि दुसरीकडे 93,000 एकर जमिनीतून जे उत्पन्न यायला पाहिजे ज्याचा काहीतरी तुम्ही निदान सेल्फ रिलायंट व्हा,
काहीतरी तुमच्या तुमच्या ह्याच्यावर करा. महाराष्ट्र सरकार त्या ट्रिब्युनल आणि वक्फ बोर्डासाठी दरवर्षी 10-15 कोटी रुपये काढून ठेवतं. 179 जणांचा स्टाफ आहे जो सरकार पोचतं, आणि इकडे मात्र अशा वाटप केंद्र काढलेली असतात. म्हणजे काय आहे की मंदिरं सेक्युलर आहेत, मंदिरामधला हिंदूंनी टाकलेला पैसा सेक्युलर आहे, तिकडे जायचं नाही, तिकडे बघायचं नाही. हे अशा स्वरूपाच्या अनेक घटना आहेत, ही मी दुसरी सांगितली. तिसरं, न्यायपालिकेबद्दलचा विषय येतो, म्हणजे वक्फ ट्रिब्युनल, वक्फ प्राधिकरण काय आहे, तर तिथे 3 एक्सपर्ट्स, 3 जज बसतात, 3 माणसं बसतात जज म्हणून. एक असतो लीगल एक्सपर्ट जज, जसं ग्रीन ट्रिब्युनल आहे. ग्रीन ट्रिब्युनलमध्ये 2 जजेस असतात, एक असतात ज्यांना लॉचं नॉलेज आहे आणि दुसरे असतात ज्यांना पर्यावरणाचं ते तज्ज्ञ आहेत. म्हणजे एकाने कायदा काय आहे ते बघावं, दुसऱ्याने ॲक्च्युली पर्यावरणाची स्थिती काय ती बघावी, दोघांनी मिळून निवाडा द्यावा. ही तिथे परिस्थिती. इथे काय होतं, एक जज आहेत जे डिस्ट्रिक्ट जज इक्वलंट तिथे येतात, दुसरे इस्लामिक कायद्याचे तज्ज्ञ येतात, आणि तिसरे जसा एक IAS ऑफिसर किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्हमधून आलेला. पण ह्या तिघांनाही ज्ञान कसलं पाहिजे, तर इस्लामिक कायद्याचं. अरे बाबा, एखादी प्रॉपर्टी ती हिंदू आणि मुसलमान अशा दोघांचीच निगडीत असू शकते, मग तुम्हाला हिंदूंच्या कायद्याचं पण ज्ञान नको का? नाही नाही, ते आम्हाला सांगायचं नाही. एक दुसरं, आपण न्यायपालिकेला एरवी, मग ते हायकोर्ट असो, सुप्रीम कोर्ट असो, डिस्ट्रिक्ट जजेस असो, आपण म्हणतो की न्यायपालिका फार संथ जाते, निकाल लागत नाही, तारीख पे तारीख पडतात, आपण सगळं म्हणतो. असं असतानासुद्धा ही गोष्ट मान्य केली पाहिजे की राज्यात काय, देशात आज 1000 मॅजिस्ट्रेट्स आहेत, उद्या कुठली केस लागणार आहे, कालच्या केसची पुढची तारीख काय होती, न्यायाधीशांनी काय आदेश पारित केला, हे सगळं तुम्हाला आज घरात बसून एका सिंगल क्लिकवरती हे सगळं उपलब्ध होतं. म्हणजे एवढा मोठा कोट्यवधी केसेसचा रगडा सरकार व्यवस्थित सांभाळतं, असा त्याचा अर्थ होतो. पण ह्या ट्रिब्युनलमध्ये काय चालतं, किती केसेस आहेत, काय निवाडे आले, कुणी पुढे ढकललं, काय झालं, हे तुम्हाला काहीही कळत नाही. त्या संभाजीनगरमध्ये, औरंगाबाद पाणचक्की एरियामध्ये त्यांचं काय ते ट्रिब्युनल आहे, तुम्हाला काय करायचं असेल तर तिथेच जाऊन करायला लागतं. हे का, लोकांना कळू दे ना, कुठल्या प्रॉपर्टीजबद्दल क्लेम आले, कुठल्या प्रॉपर्टीजबद्दल काय निकाल झाला, कुठल्या प्रॉपर्टीज आज तिथे येऊन पडलेल्या आहेत की ही वक प्रॉपर्टी आहे, हे लोकांना कळू दे. नाही, ते विचारायचं नाही. तिसरी गोष्ट, सरकार बदललं की अशा मंडळं किंवा जी आस्थापनं असतात तिथे बसणारी माणसं बदलतात. त्या त्या पक्षाची किंवा त्या पक्षाच्या धारेशी जोडणारी अशी माणसं येतात. आज कसं आहे, तो कुठला सिनेमा होता आणि त्यात ते वाक्य होतं ना, गव्हर्नमेंट चाहे तुम्हारी हो, सिस्टीम हमारी आहे. आज सरकार इथे कोणाचं आहे तर फडणवीस शिंदेंचं, म्हणजे BJP आणि शिवसेनेचं सरकार आहे. पण तिथे MIMचे आमदार बसलेत, तिथे त्या फौजिया खान बसल्यात, मग हे काय तर हे हा सेक्युलरिझम आहे का? हाच प्रश्न विचारायला पाहिजे. म्हणजे हिंदूंची मंदिरं म्हणजे सरकारी वाटप केंद्र, आणि त्यांच्याकडे मात्र तुम्ही बघायचंच नाही, आम्ही काय तुम्हाला दाखवणारच नाही, हे कुठून येतं? जर न्याय असेल तर दोन्हीकडे लागला पाहिजे. साधं आहे ना, मग जर 93,000 एकर जमीन, बरं ही मी महाराष्ट्राची सांगितली, तुम्हाला देशातली आकडेवारी सांगतो. देशातली आकडेवारी आहे ती 6 लाख एकर जमिनीची आहे. म्हणजे रेल्वेनंतर कदाचित दुसरं सगळ्यात जास्त लँड बँक असणारं संघटन कुठलं असेल तर ते वक्फ बोर्ड आहे. त्या जमिनीची आजची किमान किंमत 1.5 लाख कोटीच्या आसपास आहे. फक्त तुम्ही त्या पैशाचं नीट व्यवस्थापन करा, मग तुम्हाला सच्चरच्या शिफारशी कशाला लागतात, मग तुम्हाला आरक्षणं कशाला लागतात, मग तुम्हाला उर्दू हज हाऊसच्या डोनेशन्स आणि सबसिडीज कशाला लागतात, तिथून करा ना. पण ते नाही विचारायचं. हे का विचारायचं नाही, हा एक वैचारिक दहशतवादाचा भाग आहे का, हा एक प्रश्न आहे. आणि एक हिंदुत्ववाद्यांसाठी कधीतरी माझ्याकडे येत असतात, मी मदत मला शक्य असेल तशी करत असतो. जसं लव जिहादमध्ये मुलगी अडकते, ती फसते, तिला नंतर लक्षात येतं, मग तिला परत आणून रिहॅबिलिटेट करण्याचे प्रयत्न होतात, आणि अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते हे निस्वार्थपणे निर्लसपणे सतत करत असतात. जसं त्या मुलीबद्दल आहे तसं इथे आज जमिनीबद्दल दिसायला लागलं आहे की एखादी जमीन तिथे अर्ज जातो वक्फ बोर्डामध्ये की ही जमीन वक्फची आहे, ती वक्फ बोर्ड म्हणतं हे आमचं आहे. एकदा का वक्फ बोर्ड म्हणालं की ही जमीन वक्फची आहे, कायदा असा आहे की ती तशी नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी तुमची. तुम्ही कितीही वर्ष ती कसत असा, तुमच्या ताब्यात ती असो, ते नाही हे तुम्ही सिद्ध करायचं. ते सिद्ध कोणाकडे करायचं? नेहमीच्या कोर्टात नाही जायचं, ते त्या ट्रिब्युनलकडे जायचं. तिथे इस्लामिक कायद्याचं ज्ञान असणारे 3 जण बसणार आहेत, एक इस्लामिक स्कॉलर, एक इस्लामिक IAS ऑफिसर किंवा ॲडमिनिस्ट्रेशनमधला माणूस, आणि एक त्यातलाच जज.
कसं काय योग्य असू शकतं? म्हणजे मंदिराच्या जमिनी विकल्या जाव्यात, मंदिराच्या जमिनी शेतकऱ्यांना द्याव्यात म्हणून कम्युनिस्ट पक्षाचे लोक आंदोलन करतात. मला अजून तरी असा कोण कम्युनिस्ट दिसला नाही आहे जो म्हणतो की नाही वर्कच्या जमिनी पण सगळ्या शेतकऱ्यांना देऊन टाका, दारिद्र्य रेषेखालच्या प्रत्येक आधी पाहिजे तर आधी मुसलमानाला द्या नंतर सगळ्यांना द्या, कारण इथे देश सगळ्यांना सारखा आहे. हे फक्त हिंदूंच्याच बाबतीत म्हटलं जातं का हा प्रश्न आहे? वक्फ बोर्डाच्या जमिनीवर कुठलाही सरकारी विकास काम झाल्याची एखादी तरी नोंद आहे का कागदोपत्री? सगळंच गौड बंगाल आहे. बरं, त्यांचा दावा असा आहे की त्यांच्या जमिनी सरकारी कार्यालयांसाठी अतिक्रमित आहेत. दुसरीकडे असं आहे की जसं मी मगाशी सांगितलं, कोल्हापूरचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची आम्ही CID इन्क्वायरी लागली तिथल्या घोटाळ्यांची वगैरे, त्यांचं त्यांनाच माहीत नव्हतं नक्की किती जमिनी. नाही, आम्ही मोजतो, आम्ही शोधतो. पंढरपूरचं चार पाच तलाठ्यांची टीम उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बसली. इथे असं आहे की तुम्ही ती जमीन अतिक्रमित करू शकत नाही. दुसरं, ह्याची अख्खीच्या अख्खी डेटा त्यांच्याकडे आहे, तरी पण ना उत्पन्नाची मोजदात येते, काय त्याच्यातून कमवलं हे काही कुठे दिसत नाही, आणि वरती सूर हाच की इथे अतिक्रमण आहे, आमच्याकडे पैसे नाहीत, हे कसं करायचं? बरं, सेक्युलरिझम जपता जपता मी मुद्दाम जरा प्रश्न असा तुम्हाला जाणीवपूर्वक विचारतोय, धर्मनिरपेक्षता जपून वक्फ बोर्डाचा प्रश्न कसा सोडवायचा? सरकारला मार्गदर्शनपर हा मुद्दा असावा अशा या इच्छेबोटी विचारतोय. आता तो मार्ग परत मतपेटीतून जातो, एकगठ्ठा मतातून जातो, आणि मग आपण जरी मला प्रश्न विचारलात, मी काही उत्तरं दिलं, तरी ती गणितं कोण डिस्टर्ब करायची हा प्रश्न कदाचित अनेकांना असेल. तो त्यांचा त्यांना असू द्यावा बापड्यांना, पण एक सामान्य हिंदू म्हणून मला असं वाटतं की आपण ह्याला प्रश्न विचारले पाहिजेत. होतं आहे असं, मी तुम्हाला एक वेगळा किस्सा सांगतो. एखादा नास्तिक, एखादा कम्युनिस्ट एखाद्या हिंदुत्वादाला म्हणतो की आपण जरा चर्चा करू धर्मावरती. हा हिंदू म्हणतो आपण करू, ही पारंपरिक कथा आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो काय होतं आपल्याबद्दल. मग तो कम्युनिस्ट त्याला विचारतो की काय रे ते श्रीकृष्णाच्या 14,000, 15,000, 16,000 स्त्रिया, मग हे जरा चुकीचं नाही वाटत का हे, म्हणजे असं कसं? हा ट्रॅप असतो. तो हिंदू त्या ट्रॅपमध्ये सापडतो आणि त्या 16,000 स्त्रिया, मग त्याचं कथा काय होती, मग ते काय होतं, हे सगळं त्याला एक्सप्लेन करायला लागतो. आजच्या मॉरॅलिटीमध्ये हे तुम्ही किती एक्सप्लेन करणार? पण एक्सप्लेनेशन करण्याची, स्पष्टीकरण देण्याची जबाबदारी हिंदूंची, हे आम्ही असं आमच्या खांद्यावर एक जोखड घालून ठेवलेलं आहे. उद्या मला असा एखादा कम्युनिस्ट विचारायला आला तर मी त्याला स्पष्ट सांगणार आहे, बाबा ते काय जे होतं ते 3-4 हजार वर्षापूर्वीचं, ना तू होतास ना मी होतो, काय आपण त्याच्यावर बोलायचं? आपण असं करू, ह्या प्रश्नाला जरा पेंडिंग ठेवू. तुझा कम्युनिझम तर लेट हल्लीचा की रे, तर तुझ्या स्टॅलिनचे पुतळे तुझ्याच रशियात पाडले. बरोबर, तिथे रशियातूनच तर तुझा कम्युनिझम हद्दपार झाला, मग तुझा कम्युनिझम फेल गेला का? जरा आपण ह्याच्यावर चर्चा करूया का? प्रश्न विचारले गेले पाहिजेत, प्रश्न इथे विचारले गेले पाहिजेत. माझं असं अजिबात म्हणणं नाही की मी जेवढं सांगतो तेवढ्यावरच विचारले गेले पाहिजेत. आपल्याकडे इंटेलिजन्स, कमिटमेंट आणि मनुष्यबळ नाही असं नाही, पण एक जो ट्रॅप सुरू राहतो की जमीन ते घेणार, मग आम्ही लढणार, मग ती परत घेणार किंवा जे काही, हेच जरा विचारू की बाबा तुम्ही नक्की करता काय, आणि हे अख्खं सिस्टीम ही पाहिजे कशाला? जर सेक्युलरिझमच असेल ना तर त्या जमिनी तरी कशाला ठेवता? सगळ्या विकून टाका आणि त्या फंडमधून त्याची एक प्रोव्हिजन करून टाका की काय जे काही अल्पसंख्याक मागासवर्गीय असतील, मग त्याच्या जैनांना पण घ्या, बुद्धांना पण घ्या, किती टक्के आहेत ते? सगळ्यांचाच विकास होऊन जाईल. एका लेवलला तर आणायचं आहे ना सगळ्यांना, होऊन जाऊ दे ना ते. पण जसं मी मगाशी म्हटलं तसं की हे मतपेट्यांचं गणित तिथे आड येतं. लोकशाहीचा कदाचित हा सगळ्यात मोठा पराजय आहे की जनहितासाठी निर्णय आवश्यक असले तरी त्या गणितांमुळे होत नाहीत, आणि कदाचित या बाबतीत हीच शक्यता, हेच होत आहे असं दिसतं. त्यामुळे हिंदूंची मंदिरं अशी वाटेवर आहेत जी आपण त्याच्यावरती बोलत नाही, आणि ते जागरूक आहेत म्हणून त्याच्यावरती कोण चर्चा करत नाही, आक्षेप घेत नाही किंवा काही होत नाही, असं होत आहे का हा प्रश्न आहे? धन्यवाद वीरेंद्रजी, खूप महत्त्वाचे प्रश्न तुम्ही मांडलेले आहेत. आता वक्फ बोर्डाचा प्रश्न कसा निकाली काढायचा, हे लोकशाहीचा जर पराभव करायचा नसेल तर सत्ताधाऱ्यांच्या हातात आहे. आता माझ्या सेक्युलर मित्रांनी वक्फ बोर्डासारख्या मालमत्ता, त्यांचे पैसे याच्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहावं, प्रश्न विचारावेत. फक्त हिंदूंनीच विचारावे असं काही बंधन नाही, सर्वांनी विचारावेत आणि एकतरी धरण वक्फ बोर्डाच्या पैशाने बांधून दाखवावं ही माझी सर्वांना विनंती. हां, आणि
हिंदुस्तान पोस्टच्या यूट्यूब चॅनलला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न आवर्जून नोंदवा. धन्यवाद.